ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. पाहूया मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी तुमच्या सर्वांचा आवडतो शो गॉसिप कल्लामध्ये. संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतो. स्थिती बिकट असून औषधाचा, ऑक्सिजनचा आणि रुग्णालयातील बेड्सचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवतो. अशा स्थितीत बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्राकडून इतरांनाही शिकायला हवे असा सनसनीत टोला त्यांनी केंद्राला लगावलाय. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर कंगनाने ट्विटरवर अतिशय तीव्र शब्दात पोस्ट लिहिली होती आणि यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाउंट कायमचे सस्पेंड केले होते. यानंतर कंगना इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह झाली, पण आता इंस्टाग्रामने कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आणि कंगना जाम भडकली आहे. कंगनाने ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी इंस्टावरती शेअर केली होती, पण तिच्या या पोस्टवरून वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण होताच इंस्टाग्रामने तिची पोस्ट डिलीट केली. यानंतर कंगना मात्र जाम संतापली आहे. भारतात कोरोनाची स्थिती भीषण असून रोज लाखो नवे रुग्ण सापडत आहेत आणि आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. अशा स्थितीत फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सुपरस्टार प्रभासच्या राधेश्याम या आगामी चित्रपटाचे मेकर्सनी असाच मदतीचा हात दिला. या मेकर्सनी काय मदत करावी तर कोट्यवधी रुपये खर्चून उभ्या केलेल्या सिनेमाच्या सेटवरची संपूर्ण प्रॉपर्टी एका प्रायव्हेट हॉस्पिटलला दान केली. बॉलिवूडचा सिंगर सोनू निगम या ना त्या कारणाने चर्चेत असतो. काहीच दिवसापूर्वी सोनू निगम रक्तदान करताना दिसला होता. रक्तदान करतानाचा फोटो शेअर करत त्याने त्याची माहिती देखील दिली होती. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्याचा हा प्रयत्न त्याच्यावरच उलटलाय. कौतुक करण्याऐवजी हा फोटो पाहून लोकांनी त्याला ट्रोल केले होते. कारण काय तर मास्क, रक्तदान करताना सोनूने तोंडावरती मास्क लावणार नव्हता, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला जबरदस्त ट्रोल केले होते. पण या ट्रोलिंगमुळे सोनू प्रचंड संतापलाय. इतकाच काय तर ट्रोल्सला सुनावताना नको ते देखील बोललाय. प्रियांका चोपडाची चुलत बहीण मीरा चोपडा हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या 10 दिवसात मीराने आपल्या कुटुंबातील 2 सदस्यांना गमावले. आता 2 सदस्यांच्या मृत्यूसाठी मीराने सरकारला जबाबदार ठरवले आहे. माझ्या कुटुंबातील लोकांना कोरोना व्हायरस नाही तर देशातील कमकुवत आरोग्य व्यवस्थेने मारले, अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केलाय. या मनोरंजन क्षेत्रातील या रंजक घडामोडीसह आपण येथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.